नमस्कार मित्रांनो, मी अतुल किरवडकर, नागरी सहकारी बँकांच्या अनेक विषयांच्या बाबतीमध्ये मी माय व्ह्यूज या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळे विषय आपल्यापुढे मांडत असतो. माझा हेतू हा असतो की जे रिझर्व्ह बँकेचे गाईडलाईन्स आहेत, परिपत्रक आहे किंवा सध्याचा जो कॉन्टेम्पररी विषय आहे, त्या विषयावरती मला काय वाटतं हा व्ह्यू मी देतो. माझा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या सर्व सहकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या मित्रांना पाठवा. मुख्यत्वे करून हा जो व्हिडिओ मी करतो तो जे नागरी सहकारी बँकांच्या परिचालनामध्ये इन्वॉल्ड आहेत किंवा जे संचालक आहेत, CEO आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याकरता मी हा व्हिडिओ करतो. त्यांना मी माझा पर्स्पेक्टिव्ह देण्याचा खरं तर प्रयत्न असतो आणि त्याच्यातून तुम्हाला एक नवीन मुद्दा मिळू शकतो. तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे, परंतु सध्या रिझर्व्ह बँक ज्या पद्धतीने नागरी सहकारी बँकांकडे बघते आहे किंवा त्यांच्या संदर्भात गाईडलाईन्स काढते आहे, त्याचा जो विषय मला दिसतो त्या विषयामध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन हा एक मोठा विषय मला दिसतो. आणि तो जर का विषय आपण नीट हाताळला नाही तर आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून मी एक आज जुन्याच मुद्द्याला हात घालणार आहे, कारण गेल्या 2 वर्षांमध्ये या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारे पर्स्पेक्टिव्ज मांडले गेले आणि सगळे पर्स्पेक्टिव्ज जे होते त्या पर्स्पेक्टिव्ज पाहता मला असं वाटायला लागलं की या विषयावरती एक अँगल जो आहे तो द्यावा, जो कायद्याचा अँगल आहे. आणि त्या अँगलनी जर का नागरी सहकारी बँकांनी काम केलं तर मला असं वाटतं की विषय खूप सोपा होईल, सुटसुटीत होईल. आपण सगळे जाणतो जो की सध्या बँकांनी 4 विषयावर मोठ्या प्रमाणात काम करायला पाहिजे. एक म्हणजे प्रॉफिट, दुसरं म्हणजे CRAR म्हणजे भांडवल पर्याप्तता प्रमाण, ग्रॉस NPA, नेट NPA. हे जे काही 4 पॅरामीटर्स आहेत त्या 4 पॅरामीटर्सच्या बरोबर, ऑफकोर्स प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग वगैरे आहे, या 4 पॅरामीटर्सपैकी महत्वाचा जो पॅरामीटर आहे ग्रॉस NPA आणि नेट NPA याच्यावरती बँकांचा झगडा गेली 10-12 वर्षे चालू आहे, तो अजून काही काळ चालेल. कोविडने त्यात भर घातली, हा मुद्दा निराळा. परंतु माझ्या लक्षात आहे की गेल्या 2-3 वर्षांमध्ये बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये एक तरतूद आहे, ती तरतूद बँकांनी त्याचा सरळ हस्ते वापर सुरू केलेला आहे. आणि या तरतुदीबाबत रिझर्व्ह बँकेने कुठलंही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा ज्याला आपण म्हणू मार्गदर्शक तत्व अशी इश्यू नाही केलेली. आणि मग त्यामुळे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करताना मला दिसत आहेत. माझ्याकरता जो आज विषय मांडायचा आहे तो असा आहे की सेक्शन 6 मध्ये, BRAC सेक्शन 6 मध्ये एक तरतूद अशी आहे की बँका त्यांच्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या संपत्ती, ॲसेट्स, इमोबल प्रॉपर्टीज ह्या घेऊ शकतात, परंतु त्या स्वतःच्या वापराकरता घेऊ शकतात. आणि सेक्शन 9 चा रेफरन्स देऊन सेक्शन 6 मध्ये जे काही म्हटलंय त्याच्यावरती सेक्शन 9 जो BRAC मध्ये आहे तो तुम्ही जर काही शांतपणे वाचाल तर तो सेक्शन आहे डिस्पोजल ऑफ नॉन बँकिंग ॲसेट्स. मित्रांनो, मोठ्या प्रमाणावरती नागरी सहकारी बँका नॉन बँकिंग ॲसेट्सचा विषय करून त्यांचे ग्रॉस आणि नेट NPA कमी करण्याकरता काही पावलं उचलत आहेत. त्यातली काही योग्य आहेत परंतु बरीच पावलं अयोग्य आहेत. अयोग्य म्हणण्याचं कारणच आहे की एक लक्षात घ्या, नॉन बँकिंग ॲसेट्सच्या संदर्भामध्ये एक्झॅक्टली ऑगस्ट महिन्याच्या 30 किंवा 31 तारखेला 2009 साली सध्याच्या CGM ज्या आहेत उमाशंकर यांनी एक पाणी सर्क्युलर काढलं होतं. काय ते सर्क्युलर म्हणत होतं? ते सर्क्युलर असं म्हणत होतं 2009 आहे की सेक्शन 6 नुसार बँकांनी इमुवेबल प्रॉपर्टीज ॲसेट्स मॅनेज करण्याकरता किंवा अन्य विषयांकरता घ्यायला हरकत नाही, असा पहिला पॅराग्राफ आहे त्या सर्क्युलरचा. आणि दुसरा पॅराग्राफ असा म्हणतो, सुरुवातीचं वाक्य असं आहे की बँकांनी अशा प्रकारचे ॲसेट्स घेऊ नयेत, आणि घेतल्या समजा तर त्या 7 वर्षाच्या आत डिस्पोज झाल्या पाहिजेत. बघा किती कॉन्ट्राडिक्टरी सर्क्युलर आहे ते, की एकीकडे विषय असा केलाय की तुम्ही ते ॲसेट घेऊ शकता
दुसरीकडे असं म्हणतात की त्या घ्यायच्या नाहीत आणि घेतल्या तर 7 वर्षामध्ये तुमच्या बॅलन्स शीटमध्ये त्या बाहेर गेल्या पाहिजेत. ह्याचा अर्थ असा आहे मित्रांनो की 2009 नंतर 2022 साल आलं परंतु नॉन बँकिंग ॲसेट्सच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेने कुठलीही मार्गदर्शक तत्त्व काढली नाही. ती मार्गदर्शक तत्त्व किंवा गाईडलाईन्स का नाही काढलेत हे पक्क लक्षात ठेवा. त्यांना ह्या अपेक्षा नाही आहे. नॉन बँकिंग ॲसेट बँकांनी घेणं आणि पर्यायाने ग्रॉस NPA कमी करणं हे रिझर्व्ह बँकेला अपेक्षित नाही आहे. आणि ते जर का अपेक्षित नसेल तर आपण नॉन बँकिंग ॲसेट्सच्या बाबतीमध्ये सावध पवित्रा घेणं आवश्यक आहे. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की नॉन बँकिंग ॲसेट्स तुम्ही एक्वायर करू नका वगैरे असं माझं काही म्हणणं नाही आहे. पण सावध पवित्रा घ्या ह्याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या विषयांमध्ये मुळात आपल्याला खूप काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. आणि त्याची बोर्ड अप्रूव्ड एक पॉलिसी डॉक्युमेंट तुम्हाला तयार करायला लागणार आहे. मुळात नॉन बँकिंग ॲसेट घेतल्यामुळे तुमचे ग्रॉस NPA कसे कमी होतात तर मुळात ज्या कायद्यामधले तरतुदी आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की यू कॅन अक्वायर अ प्रॉपर्टी इन सेटलमेंट ऑफ क्लेम बाय द बँक. क्लेमचा अर्थ ड्यूज लोन्स जे काय आउटस्टँडिंग असतील ते. टिपिकली हे नॉन परफॉर्मिंग बॉरोच्या बाबतीमध्ये हे विषय असतात. म्हणजे एखादा अकाउंट NPA झाला आणि त्याच्याकडे इमुवेबल प्रॉपर्टी आहे तो विकत नाही आहे तुम्हालाही विकू देत नाही आहे. अशा वेळेला ती प्रॉपर्टी अक्वायर करायची नॉन बँकिंग ॲसेट म्हणून ॲसेटमध्ये काढायची. म्हणजे तुमच्या ॲसेट साईडला लोनमध्ये जे आउटस्टँडिंग डेट्स आहेत ते अदर ॲसेट्समध्ये येतात. तुमचे ग्रॉस NPA कमी होतात. पण त्याची कार्यपद्धती ही आपण नीट समजून घेतली पाहिजे. कारण त्याच्या कार्यपद्धतीबद्दल कुठेही विश्लेषण नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या गाईडलाईन्स उपलब्ध नाही आहेत. नॉर्मली आपण एक उदाहरण घेऊया की एखादा बॉरोवर NPA झालेला आहे. समजा 50 लाखाची त्याचं लोन आउटस्टँडिंग 50 लाख आहे आणि साधारणपणे 1 कोटीपर्यंत त्याच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आहे आणि अकाउंट सबस्टँडर्ड झाला आहे आणि तो D1 किंवा D2 जायच्या आधी तुम्ही ते पैसे वसूल होण्याकरता वेगवेगळे प्रयत्न करतात. आता त्या प्रयत्नांच्या आधी जर का तुम्हाला नॉन बँकिंग ॲसेट क्रिएट करायची असेल तर जी पावलं समजून घ्या. पहिला मुद्दा असा की ती त्या प्रॉपर्टीचे टायटल्स जे आहेत ते क्लिअर पाहिजे. कम्प्लिटली क्लिअर मार्केटेबल पाहिजे अँड यू शुड बी होल्डिंग द टायटल. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की इक्विटेबल मॉर्गेज केल्यानंतर टायटलचे डॉक्युमेंट्स येतात परंतु रजिस्टर्ड मॉर्गेज असेल तर बऱ्याच बँका टायटल डॉक्युमेंट्स पोझिशनमध्ये घेत नाही. असं करू नका. म्हणजे तुमच्या पोझिशनमध्ये टायटल डॉक्युमेंट असणं पाहिजे. दिस विल बी द कंडिशन 1. कंडिशन 2 इज तुम्हाला बोर्ड अप्रूव्ड एक डिसिजन त्याच्यामध्ये घ्यावा लागणार आहे की ही प्रॉपर्टी आपण विकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि विकण्याचे जे राज्य सहकारी कायदा किंवा मल्टी स्टेट कायदा याच्यामध्ये जे नियम आहेत ते असे आहेत की किंवा सिक्युरिटी अँड कायद्यामध्ये पण नियम असे आहेत की तुम्हाला ठराविक पिरियडची नोटीस द्यावी लागते. उदाहरणार्थ सिक्युरिटायझेशनच्या माध्यमातून गेलं तर तुम्हाला 60 दिवसाची नोटीस, मग पुन्हा 15 दिवसाची नोटीस आणि मग पोझिशन ऑफ द प्रॉपर्टी थ्रू डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट वगैरे वगैरे. की तो विषय पूर्णपणे स्वतंत्र आहे त्यामुळे त्याचं मी कन्फ्युजन इथे करत नाही. पण नॉन बँकिंग ॲसेट तुम्ही कुठल्या ॲसेटचे करू शकता. एक तर टायटल क्लिअरन्स, टायटल होल्डिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. दुसरं, प्रॉपर्टी तुमच्या पोझिशनमध्ये पाहिजे. तिसरं, यू शुड बी एबल टू प्रूव्ह दॅट यू हॅव अंडरटेकन सफिशियंट एफर्ट्स टू डिस्पोज ऑफ द प्रॉपर्टी. म्हणजे प्रॉबेबली 2 किंवा 3 ऑप्शन्स जे आहेत ते फेल गेलेले पाहिजेत. 2 किंवा 3 ऑप्शन जर का फेल गेलेले असतील तर साधारणपणे चौथ्या ऑप्शनला, म्हणजे साधारणपणे 4-1 महिन्याच्या प्रोसेसनंतर, 3-4 महिन्याच्या प्रोसेसनंतर चौथा ऑप्शन उदाहरणार्थ आहे आणि त्याला प्रॉपर्टीच्या ऑप्शनला बिडर जर का आला नाही तर बँक बिड करू शकते आणि बँकेने जी काही रिझर्व्ह प्राईस ठरली आहे त्या प्राईसला पेमेंट करून ती नॉन बँकिंग ॲसेट आपल्या पोझिशनमध्ये घेऊ शकते. म्हणजे टेक्निकली काय होणार आहे की बँकेने एका त्यांच्या अधिकाऱ्याला ऑथरायझेशन द्यायला पाहिजे की या प्रॉपर्टीला बिड करा. कारण बाहेरची बिडर्स कुठली येत नाही, ते बिड केल्यानंतर त्याचं पेमेंट बँकेने बँकेलाच करायचं आहे. म्हणजे अदर ॲसेट्समध्ये तुम्हाला डेबिट टाकून लोनची जी रक्कम आहे ती पे ऑफ करायची. लोनमधलं मायग्रेट होणारे ॲसेट अदर ॲसेट्समध्ये. म्हणजे लोनला जी काही तुमची प्रोव्हिजनिंग आहे ती फ्री होते
तुमचे ग्रॉस एनपीए कमी होत आहेत, तुमचे नेट एनपीए कमी होत आहेत, असे सगळे दोन्ही तिन्ही एका दडात पक्षी तुम्हाला मारता येतात. पण तो विषय इथे थांबत नाहीये, विषय खरं तर इथून पुढे सुरू होतो. तुम्ही एकदा ती एनबीए म्हणून असेट विकत घेतल्यानंतर तुम्हाला त्या प्रॉपर्टीचे तुम्ही मालक होता ॲज अ बँक, आणि ॲज अ बँक तुम्ही मालक झाल्यामुळे तुम्हाला त्या प्रॉपर्टीचे जे काही लँड एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, म्हणजे आता 7-12 म्हणतो, इंडेक्स 2 म्हणतो वगैरे वगैरे, या सगळ्यावरती तुम्हाला बँकेचं नाव लावावं लागणार आहे, तुम्हाला सेल सर्टिफिकेट करायला लागणार आहे. देर विल बी अ कॉन्फ्लिक्टिंग इश्यू इन दिस, म्हणजे बँक स्वतःला स्वतःला विकते असा अर्थ होतो, पण टेक्निकली ते तसं होत नाहीये, लिगली पण ते तसं होत नाहीये. बँकेचे अधिकारी जो ज्याला तुम्ही अधिकार दिले, त्यांनी या प्रॉपर्टीच्या बिडिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे आणि बिड करायची आहे, कारण अन्य कोणी बाहेरचा बिडर आलेलं नाहीये या प्रिझम्पशन खाली. बिडची अमाऊंट द्यायची आहे, बिड टेंडर डॉक्युमेंटमध्ये जे टर्म्स आहेत ते टर्म्स कम्प्लाय करायचे आहेत, प्रॉपर्टी पोझिशनमध्ये घ्यायची आहे, प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन करायचे आहे, बँकेच्या नावाने प्रॉपर्टी करायची आहे. इथपर्यंत विषय ठीक आहे, इथपर्यंत विषय ठीक आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो असं आहे की एकदा प्रॉपर्टी तुमच्या नावावर झाली की तुम्हाला 7 वर्षाचा पिरियड जो आहे त्या पिरियडमध्ये ही प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ करायची आहे. मला काही मित्रांनी असं विचारलं होतं की 7 वर्षामध्ये समजा एखादा फ्लॅट असेल तो आम्ही भाड्याने देऊ शकतो का? काही नाही, काही बंधनं नाहीये, पण त्याच्या त्या या सगळ्या विषयामध्ये केरला हायकोर्टाचे काही डिसिजन्स आहेत की ह्या विषयावरती डिस्प्युट्स खूप झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही ते मॅटर कॉम्प्लेक्स करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे तुम्ही अक्वायर केलेली प्रॉपर्टी बँकेच्या नावाने आहे, तुम्ही भाड्याने देऊ शकता का? बँकिंग रेग्युलेशन ऍक्टनुसार नो, बिकॉज दॅट इज नॉट युअर बिझनेस. पण अन्य कायद्यांचा जर का आधार घेतला तर काही जजमेंट बघितले तर तुम्हाला भाड्याने देता येते, पण तुमचा जो बरोबर आहे तो तुम्हाला इतकं सगळं सुखासुखी करू देणार नाही, तो तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने डीआरटी पासून अनेक विषयामध्ये त्रास देत असतो. पण त्याच्यामध्ये काय तुमचा एंड गेम असा आहे की तुम्हाला एक तर पैसे वसूल करायचे आणि ग्रॉस एनपीए कमी करण्याचा तुम्हाला एनबीए करायचं आहे. आता एक लक्षात घ्या, हे सगळं झाल्यानंतर एनबीए झाल्यानंतर पुढच्या 7 वर्षामध्ये तुम्ही ती प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ करण्याकरता विषय कराल वगैरे वगैरे वगैरे. अकाउंटिंगच्या बाबतीत याच्यामध्ये एक मोठा गोळ आहे. मोठा गोळ आहे म्हणजे असं आहे की इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत, म्हणजे ऑडिटिंग स्टँडर्ड बोर्डाने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत, रिझर्व्ह बँकेने काहीच नाही दिलेल्या. परंतु तुम्हाला आठवत असेल तर कोविडच्या आधीपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सीईओची कॉन्फरन्स घ्यायची आणि स्टॅच्युटरी ऑर्डरची ऑडिटरची पण कॉन्फरन्स घ्यायची, जी गेली 2 वर्ष झालेली नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी एका कॉन्फरन्स जी अटेंड केली होती त्याच्यामध्ये काही बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता की आम्ही याचं अकाउंटिंग कसं करू. म्हणजे उदाहरण जर का द्यायचं झालं तर ही जी मी मगाशी तुम्हाला 50 लाखाचं लोन असलेली 1 कोटीची प्रॉपर्टी मी जी म्हणतोय ती 1 कोटीला तुम्ही ऑप्शनमध्ये घेतली, तुमचं लोन 50 लाखाचं आहे, 50 लाख करायचं काय हा विषय. टेक्निकली तुमचे ड्यूज रिकवर झाल्यानंतर वरची येणारी रक्कम ही तुम्हाला बॉरोवरला परत करावी लागते, त्यामुळे बिडिंग करताना टेक्निकली तुम्हाला खूप ब्रिलियंट पद्धतीने व्हॅल्युएशनसाठी बिडिंग तुम्हाला करायला पाहिजे. म्हणजे इट विल डिपेंड अपॉन ईच बँक अँड ईच अकाउंट. म्हणजे तुम्हीच तुमचे पैसे द्यायचे, तुम्ही बॉरोला उतरून पैसे द्यायचे हे तितकंच आपल्या मनाला पटत नाही. पण टेक्निकली 50 लाखाचे ड्यूज आहेत, प्रॉपर्टी तुम्ही 1 कोटीला बिड केली, तर 1 कोटीला बिड केली, तुम्ही 1 कोटीला ती प्रॉपर्टी विकत जर का घेतली असेल तर तुम्हाला पुढचं टायटल क्लिअर पाहिजे असेल तर वरती असलेले पैसे तुम्हाला बॉरोल द्यायला पाहिजे. देणार का तुम्ही? नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये टेक्निकली तुम्हाला काय डिश आउट करायला पाहिजे की व्हॅल्युएशनमध्ये प्रॉपर्टी अँड द लोन हे मॅचिंग सेगमेंटला कसं येईल. म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित 3 किंवा 4 ऑप्शन घेऊन जे तुम्ही एव्हरी 10% इन ईच सबसिक्वेंट ऑप्शन तुम्ही 10% त्याचं व्हॅल्युएशन कमी करत जाता आणि प्राइसेस लोअर करत जाता, ती मेथड अवलंबून केली तर तुम्हाला बॉरोला पैसे देण्याचा प्रश्न येणार नाही, कारण तुम्ही त्या प्रॉपर्टीची मालक होता म्हणून. आणि तुमचं रजिस्ट्रेशन आणि सेल झालं, 7 वर्षात सेल केलं तर ठीक आहे, परंतु त्याच सेक्शनमध्ये असं म्हटलेलं आहे की 7 वर्षाच्या आत जर का ती प्रॉपर्टी तुम्ही डिस्पोज करू शकला नाही तर तुम्हाला रिझर्व्ह बँक अजून 5 वर्षाचा पिरियड हा वाढवून देऊ शकते, प्रोव्हाइडेड रिझर्व्ह बँकेचं जर का समाधान झालं की हे तुमच्या ठेवीदारांच्या इंटरेस्टमध्ये. बघा, एका अकाउंटच्या 7 वर्षामध्ये तुम्ही डिस्पोज ऑफ करायला फेल झालात, नॉन बँकिंग ॲसेट 7 वर्षामध्ये विकून टाकायला फेल झालात आणि तुम्ही रिझर्व्ह बँकेला अप्रोच झालात, तर डिपॉझिटरच्या इंटरेस्टमध्ये असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मे ग्रँट एन एक्सटेन्शन. आता या मे ग्रँट एन एक्सटेन्शन मध्ये विषय असा आहे की ते सगळं रिझर्व्ह बँकेच्या विम्स अँड फॅन्सीज वर जाणार आहे आणि पॉसिबली तुम्हाला रिझर्व्ह बँकेला जरा कुठल्याही प्रकारची अपॉर्च्युनिटी किंवा चान्स द्यायचा नसेल जर का तुम्ही एनबीए करणार असं, तर एक साधा विषय करा.
तुम्ही रिझर्व्ह बँकेला कंप्लीट ट्रान्झॅक्शन, कंप्लीट रिपोर्ट आणि कंप्लीट डिस्क्लोजर या तिन्ही चारही गोष्टी त्याच्या त्यावेळेला रिझर्व्ह बँकेला कळवा. त्याचं कारणच आहे, तुम्हाला जर काही प्रॉपर्टी 7 वर्षात डिस्पोज नाही करता आली तर तुम्हाला ही भूमिका घेते की ज्यावेळेला आम्ही एनबीए केलं त्यावेळेला आम्ही तुम्हाला इन्फॉर्म केलं होतं की आम्ही 7 वर्षात विकू समाऊ फॉर व्हेरियस रिझन. ती रिझन तुम्हाला कोट करावं लागतील. 7 वर्षाने आम्हाला ही प्रॉपर्टी विकता आलेली नाही आहे. त्यावेळेला रिझर्व्ह बँक असं नाही म्हणू शकणार आहे की तुम्ही ज्यावेळेला एनबीए केलं त्यावेळेला आम्हाला सांगितलं नाही. मग आता 5 वर्षाचं एक्सटेन्शन देताना आम्हाला तुम्ही सॅटिस्फाय करा की ठेवीदारांच्या इंटरेस्टमध्ये कसं आहे. तर मॅपिंग द ट्रॅक ऑफ फ्युचर ह्या लॉजिकखाली तुम्ही जर का ते रिझर्व्ह बँकेला इन्फॉर्म केलेलं असेल तर 7 वर्षांनी तुमची अडचण जी आहे ती थोडीशी कमी होऊ शकते. म्हणजे कदाचित त्या एक्सटेन्शनचा विषय हा सोपा होऊ शकतो. मित्रांनो, नॉन बँकिंग ॲसेट्सच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेचं नागरी सहकारी बँकांकडे लक्ष गेलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या काही बँका मला माहिती आहे की ते दर वर्षाला 3-4 अकाउंट्स असे एनपीए म्हणून घेतात, ग्रॉस एनपीए कमी करतात आणि नंतर त्या ॲसेट्स रवंथ करत विकतात आणि प्रॉफिट कमवतात. ह्याचाच अर्थ असा की रिझर्व्ह बँकेची जी अपेक्षा आहे तुम्हाला या पद्धतीने प्रॉफिट कमवणं हे अपेक्षित नाही. यू आर नॉट प्रॉपर्टी डीलर. बाईंग अँड सेलिंग ऑफ प्रॉपर्टी इज नॉट युअर आस्पेक्ट. तुम्हाला फक्त इन सेटलमेंट ऑफ लेजिटिमेट क्लेम प्रॉपर्टी एक्वायर करण्याचा अधिकार आहे. बाकी दुसरा कुठलाही अधिकार नाही. आणि परिस्थिती ही असल्यामुळे मित्रांनो, नॉन बँकिंग ॲसेटच्या बाबतीमध्ये तुम्हाला खूप जागरूक व्हावं लागेल आणि मोठ्या प्रमाणात एनबीए करणं ही तुमच्याकरता धोक्याची घंटा ठरणार आहे. म्हणजे वर्षभरात ना 1-2 अकाउंट प्रॉपर्टीज ज्या मॅच्युअर झालेल्या आहेत तुम्हाला वसुलीमध्ये पैसे येत नाही आहेत. तुम्हाला हे प्रूव्ह करता यायला पाहिजे की आम्ही 4 वर्ष प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न करतोय परंतु विकली जात नाही आहे आणि म्हणून आम्हाला एनबीए करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आता गंमत अशी की ह्याच्यामध्ये एक बँक आहे, नाव नाही सांगत, त्यांनी एका हिल स्टेशनला रिसॉर्ट होतं. मे बी 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते रिसॉर्ट घेतलं एनबीए म्हणून आणि ते रिसॉर्ट घेतल्यानंतर बँक कसा वापर करणार आहे ते तुम्हाला डिस्पोजलच करायला पाहिजे. बँकेने हुशारी केली, त्या रिसॉर्टमध्ये ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. आता ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता आहात ना या सेक्टरला खड्ड्यात घालणार आहेत. असं काही करू नका. म्हणजे रिसॉर्ट घ्यायचं आणि तिथे कर्मचाऱ्यांकरता ट्रेनिंग किंवा संचालकांकरता वीकेंड युटिलायझेशन, यू आर नॉट सपोज टू डू दॅट. डोंट डू दिस. म्हणजे बॉरोवरची प्रॉपर्टी इन सेटलमेंट ऑफ क्लेम घेणं आणि ती 7 वर्षात डिस्पोज ऑफ करणं ह्याच्याकरता तुम्ही एनबीए केले, हे तुमचे इंटेंट जे आहेत ते तुमच्या ऍक्शन्समध्ये दिसायला पाहिजे. ते जर का दिसले नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेगवेगळ्या प्रकारचे ताशेरे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी तुमच्याकरता निर्माण करू शकेल. आणि त्याच्यामुळे एनबीएच्या बाबतीमध्ये सावध राहा. अजून एक विषय मी तुम्हाला तो सांगतोय, डिस्क्लोजरमध्ये सगळं लिहा. एक एनबीए जर का केली तर ब्रिंग इट इन डिस्क्लोजर. दुसरा एक विषय सांगतोय जे मी मगाशी असं म्हटलं की रिझर्व्ह बँकेचं लक्ष या एनबीए या संकल्पनेकडे फारसं गेलेलं नाही. ते ज्यावेळेला जाईल त्यावेळेला तुमच्या आणि माझ्या अडचणी वाढताना मला दिसत आहेत. हे एनबीए मी केलं नाही का, मी पण केले एनबीए, पण मी त्या डिस्पोजलमध्ये गेलो. वर्षभरामध्ये डिस्पोज करणं या विषयामध्ये मी काम केलं. तुम्हाला माहिती आहे सीआरआर करता रिस्क वेट प्रिस्क्राईब केले जातात लोन टू व्हॅल्यू रेशोला. तुमची ही एनबीएची ऍसेट लोनमधनं बाहेर आली अदर ऍसेट्सला आली तर तुमचं लोनचं जे रिस्क वेट आहे ते 100% आहे. पण ही डिफेक्टिव्ह ऍसेट आहे. तुम्हाला डिस्पोजलला 7 वर्षाचा पिरियड आहे विच इज एक्सटेंडेबल बाय 5 इयर्स. रिझर्व्ह बँकेने याच्यावरती जर समजा उद्या रिस्क वेट 150% करा असं सांगितलं तर तुम्ही सीआरआरमध्ये मार खाल. त्यामुळे एनबीए ॲज अ मॅटर ऑफ रिकव्हरी ऑर रिड्युसिंग ग्रॉस एनपीए इज नॉट द राईट काइंड ऑफ स्ट्रॅटेजी. इट हॅज टू बी ऑन द रेअरेस्ट ऑफ रेअर ओकेजन अँड हॅज टू बी डन व्हेरी मेटिक्युलसली अँड केअरफुली विथ बिल्डिंग प्रॉपर रेकॉर्ड्स. आणि हे जर का तुम्ही केलं तर मला असं वाटते की कायद्याच्या चौकटीत जर का तुम्ही हा विषय केला तर तो खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तुम्हाला सगळ्यांना त्याची मदत पण होऊ शकते. तुम्हाला या विषयात काही प्रश्न असल्यास जरूर विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर मित्रांना पाठवा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज आणि इंटरेस्टिंग विषय
तुमच्याकरता आठवड्याला आणतो आणि आणणार आहे. यथाशक्ती यथाज्ञानेनं मला जे काही सुचतं ते मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.